अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं 3 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अमरावती परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यातील महिला तथा पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धेचा समारोप संपन्न झाला. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना शहर पोलीस आयुक्त संजय बावीसकर, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. आपल्या शाळेत मुलांमध्ये सुद्धा खेळ खेळले असतीलच आणि तो छंद त्यांनी या ठिकाणी जपलेला आहे, जोपासलेला आहे. या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती शहर व अकोला यांना प्रत्येकी 182 गुण मिळाल्यानं संयुक्तपणे सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आलं. समान गुण असल्यामुळं दोघांनाही संधी देण्यात आलेली आहे, परंतु अधिक पदके त्यांना मिळालेली आहेत, म्हणून प्रथम मान हा जो मिळालेला आहे अमरावती शहर. यावेळी स्पर्धक पोलिसांच्या वतीनं उत्कृष्ट असं पथसंचलन करण्यात आलं. येणारा संघ अमरावती ग्रामीण, संघनायक मंगेश टेकाम, पडधारक कविता नागरे. अमरावती ग्रामीणचा हा संघ शानदार संचलन आपण पाहतात आणि अमरावती ग्रामीणची शानदार सलामी प्रमुख अतिथी यांना. उदग्न बाग उठा असो, सदैव सूर्य सान असो, म्हणून सर्व संघटा, तरी रक्षणी घटा, म्हणून व्हा पुढे पुढे, चला पुढे चला पुढे. येणारा संघ बुलढाणा, नेतृत्व राहुल पडघान, पडधारक LPC दीपाली सावंत. बुलढाण्याच्या संघाची शानदार सलामी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पडघान यांचे अंडर कमांड, शानदार संचलन आपण पाहत आहात. बुलढाणा संघाच्या पाठोपाठ येणारा संघ वाशिम, संघनायक सज्जन फुकटे, पडधारक LPC वर्षा चव्हाण. वाशिम चा हा संघ सलामंजन समारोह प्रमुख अतिथी यांना मानाचा मुद्रा करून हा संघ शिस्तीत खुश करत आहे. चला जुगे टिपेवरी समेवरी बरोबरी सवे कशी. यावेळी पोलीस विभागातील अनेक पोलीस अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते. पोलीस आयुक्त संजय बावीसकर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.